आणि कोकणामध्ये भातशेतीच्या कामांची सध्या लगबग पाहायला मिळते. भातशेतीच्या पहिल्या टप्प्यामधील कामं जवळपास संपत आली आहेत. यानंतर पुन्हा एकदा नांगरणी करून कोकणातील शेतकरी भात लावणीच्या कामांसाठी सज्ज होईल. कोकणात दमदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शेतीची पहिल्या टप्प्यातली जी कामं आहेत ती उरकण्याकडे सध्या कोकणातल्या शेतकऱ्याचा कल आहे. भात हे इथलं प्रमुख पीक आहे. मी इथल्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे. आता सध्या काय कामं सुरू आहे शेतीची? सध्या उखळीची कामं चालू आहेत. पाऊस साधारण उशिरा झाला दरवर्षीच्या तुलनेनं, काय परिणाम होईल भात पिकावर? तसा परिणाम थोडा होणारच आहे, कारण जी भात शेतीला जो कालावधी लागतो तो कालावधी थोडासा कमी मिळाला आहे, कारण पाऊस उशिरा आल्यामुळे पेरणीची जी कामं आहेत ती उशिराने चालू झाली. त्यामुळे भात शेतीवर हा थोडा परिणाम होणार आहे, कारण समजा पावसाने थोडीशी दडी कुठेतरी मारलीच तर आणखीन प्रॉब्लेम होईल. आता कोकणातल्या शेतांवरती आपण गेलो तर मोठ्या प्रमाणात बैलजोड्या असायच्या, पण हे चित्र बदललं आहे. आता अशा मशीन्स दिसत आहेत. शेतकरी नेमकं काय विचार करतो ह्या मशीन्स वापरताना? आता हे बघा, मशीन समजा घेतल्यामुळं की मेहनतीचे जे काम आहे, जे श्रम जास्त घालावे लागतात, ते थोडेसे कमी आले शेतकऱ्याचे. आणि बैलजोडी घेतल्यामुळे काय होतं की बैलांना सांभाळणं, त्यांच्या मागोमाग एक माणूस आणखीन अळला जातो. उदाहरणार्थ दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खाण्यासाठी जो चारा लागतो तो चारा आता हल्ली कमी प्रमाणात मिळतो, त्याच्यामुळे त्यांना सांभाळणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. आणि ह्या मशीनमुळे भात शेती म्हणा किंवा कुठलंही शेतीचं जे काम आहे ते लवकर होतं. एक गोष्ट आहे की पाऊस उशिरा झालेला आहे, त्यामुळं या पुढची जी गणितं असणार आहे शेतकऱ्याची किंवा कोकणातल्या भात शेतीची, ही पूर्णतः पावसाच्या कृपेवरती अवलंबून असणार आहेत. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.